विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, तसं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा देखील आता चांगलाच ॲक्टिव्ह झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापुरातील महायुतीला धक्के दिल्यानंतर आता त्यांचा मोर्चा हा अहमदनगर जिल्ह्याकडे वळाल्याचं दिसतंय. येथे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांची चाचपणी देखील केली जात आहे, त्यातच दुसऱ्या पक्षातील तुल्यबळ उमेदवार हे आपल्या पक्षात येण्यास तयार आहेत का याचा देखील त्यांच्याकडून शोध घेतला जातोय. यातच आज एक मोठी घडामोड समोर आली आहे, ती म्हणजे कोपरगावचे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. कोल्हे यांनी नुकतेच आज पुणे येथे शरद पवार यांची भेट घेतल्याचं देखील समजतंय. विधानसभेसाठी इच्छुक असलेले कोल्हे यांनी पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे तुतारी हाती घेणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याच्या राजकारणात काही मतदारसंघ असे आहेत जेथे पिढ्याने पिढ्या हे दोन घराण्यांमध्ये राजकीय संघर्ष होतो. त्याच दोन कुटुंबांभोवती तालुक्याचे राजकारण देखील फिरते. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यामध्ये एक चांगली टफ फाईट देखील पाहायला मिळते. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ देखील असाच आहे. या मतदारसंघात काळे आणि कोल्हे हे दोन्ही घराणेच आहेत, कारण आजपर्यंत आलटून पालटून आमदारकी हे त्या दोन्ही घराण्यांकडेच राहिली आहे. यंदाही या मतदारसंघामध्ये याच दोन घराण्यांमध्ये लढत होणार असं चित्र सध्याचं दिसतंय. इतिहास पाहिला तर सहकार महर्षी शंकरराव काळे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे 1960 दशकात या दोघांनी राजकारणाची सुरुवात केली. हे दोघेही एका काळी काँग्रेसमध्ये एकाच पक्षात होते. दोघेही शरद पवारांना मानणारे होते. शंकरराव कोल्हे यांचा एक अपवाद वगळला तर 1972 पासून 2004 पर्यंत असे तब्बल 35 वर्ष कोपरगावचे ते आमदार राहिले. 3 वेळा मंत्रिपद देखील त्यांनी भूषवलेले आहे. तर शंकरराव काळे हेही 2 वेळा पारनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार देखील झाले होते. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांनी खासदारकी देखील भूषवलेली आहे. या दोन्ही कुटुंबांमध्ये खऱ्या अर्थाने पहिली ठिणगी पडली ती म्हणजे 1999 निवडणुकीमध्ये. या निवडणुकीत दोन्ही कुटुंबे आमनेसामने आली. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीतून तर शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे हे काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. यात बाजी मारली ती म्हणजे शंकरराव कोल्हेंनी. 2004 साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपिन कोल्हे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून दिले. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने अशोक काळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला. 2004 आणि 2009 या दोन्ही वेळी अशोक काळेंनी बिपिन कोल्हे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली. 2014 अशोक काळे यांनी आपल्या मुलगा म्हणजेच आशुतोष काळे यांचं लॉन्चिंग केलं आणि त्यांना शिवसेनेचं तिकीटही मिळवून दिलं. तर कोल्हे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट धरली. शिवाय बिपिन कोल्हे यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी स्नेहलता यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्याचा फायदाही त्यांना झाला. कोल्हेंच्या घरात तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा आमदारकी आली. स्नेहलता कोल्हे यांनी 99,763 मते मिळाली तर आशुतोष काळे यांना 70,493 मते मिळाली होती. 2019 आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत तिकीट मिळवले. ते निवडणुकीही आटीतटीची झाली. भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा त्यांनी पराभव देखील केला. मात्र त्यावेळी राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांनी देखील 15,000+ मते घेतली. कोपरगावचे नगराध्यक्ष असताना भाजपच्या विजय वहाडणे हे देखील अपक्ष म्हणून त्यावेळेस रिंगणात उतरले होते, परंतु त्यांना केवळ 4,000 ते 5,000 मते घेता आली. विखे यांनी भाजपमध्ये असूनही काळे यांना मदत केल्याची चर्चा होती. त्या पराभवाची सल कुठेतरी कोल्हे कुटुंबाला आजही आहे. आता कोल्हे कुटुंबियांमध्ये नेतृत्व हे विवेक कोल्हे यांच्याकडे आले असून ते मागील काही दिवसांपासून जिल्ह्यांमध्ये आक्रमकपणे राजकारण करत आहेत. विखेंचा बदला घेण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळेस खिंडीत गाठत आहेत. गणेश कारखान्याची निवडणूक हे देखील याच बदल्याचे द्योतक आहेत. त्यांनी गणेश सहकारी साखर कारखाना विखे पिता पुत्रांच्या हातातून हिसकावून घेतला. नाशिक शिक्षक मतदारसंघातही त्यांनी विवेक कोल्हे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. तेथे त्यांनी 2 नंबरची मते देखील घेतली होती. आता आशुतोष काळे अजित पवार गटाकडे आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा तर राष्ट्रवादीकडे जाणार हे तर मात्र निश्चित. तर कोल्हे भाजपमध्ये आहेत. या नवे समीकरणांनी कोल्हेंची कोंडी दरी झालेली आहे. राजकीय वाद हा 3 पिढ्यांचा आहे, त्यामुळे दोन्ही कुटुंब हे विधानसभेला एकत्र राहू शकत नाही. तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाईल. तसे शरद पवारांकडे तगडा उमेदवार देखील नाही, त्यामुळे कुठेतरी कोल्हे कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तवत आहेत. यातच विवेक कोल्हे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले. जर असे झालेच तर त्यामुळे तिसऱ्या पिढीतील संघर्ष घेऊन या विधानसभा निवडणुकीलाही कोल्हे आणि काळे हेच उमेदवार असतील असं काहीचं चित्र दिसतंय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे हे कोल्हेंकडून झालेल्या राजकीय विरोधामुळे गप्पत बसणार नाही.
विखे हे पुन्हा आपले मेहुणे राजेश परजणे यांना मैदानात उतरून कोल्हेंचा हिशोब चुकता करण्याचे प्रयत्न देखील करू शकतात. त्यामुळे 2024 ची होणारी निवडणूकही देखील चांगली चुरशीची होणार हे मात्र नक्की. ह्या व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. धन्यवाद.